मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात गवताला आग लागून परिसरात उभ्या असलेल्या तब्बल बेचाळीस दुचाकी गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या आगीच्या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते मात्र या भीषण आगीमध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे स्थानक परिसरातील वाहनतळ बंद असल्याने हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना नाईला जाणे परिसरातील मोकळ्या मैदाना वाहनाचा वापर वाहन उभी करण्यासाठी करावा लागतो या ठिकाणी घडलेल्या आगीच्या घटनेत बेचाळीस गाड्या जळून खाक झाल्या दरम्यान काही समाजकंटकांकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट